जय जय रघुवीर समर्थ। सज्जनो, कालच्या मूर्ख लक्षणामध्ये आपण जे पाहिलं होतं त्याच्यालाच अनुसरून आज पुढची ओळी पण कशी आहे बघा। त्याला अनुसरून म्हणजे जसं आपण काल सामाजिक परिणाम याचा जो विचार केला होता किंवा समाजालाही एक मन असतं या संकल्पनेवरती मी थोडंसं जे बोललो होतो, तसं प्रपंचामध्ये रोजच्या काही ना काहीतरी घटना घडत असतात, कुठेतरी व्यवहारात घटना घडत असतात आणि त्याचा परिणाम हा प्रत्येकाच्या मनावर होत असतो आणि प्रापंचिक जन हा परिणाम आपल्या घरी कॅरी करत आणतात आणि मग घरी ते घेऊन आल्यानंतर ते घरामध्ये कसे वागतात, प्रत्यक्षात त्यांची बाहेरची सिच्युएशन काय असते आणि घरामध्ये ते कसे वागतात बघा, याचं सुद्धा सुंदर निरीक्षण समर्थाने या पुढल्या ओवीत केलंय। ती ओवी ऐकल्यानंतर तुमच्या समोर नक्की अशी काही माणसं येतील किंवा हा तुमच्याही घरातला अनुभव असू शकतो। ही ओवी किती छान आहे बघा। श्रीराम समर्थ श्रीराम, घरीच्या वरी खाय दाढा, बाहेरी दीन बापुडा, ऐसा जो का वेड मूढा, तो एक मूर्ख श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। काय सांगतायत समर्थ? की घरच्यांवरी जो दाढा खाई म्हणजे काय, तर घरामध्ये येऊन चिडचिड करायची, घरात येऊन वसवस करायची, घरातल्या लोकांना अदवा तदवा बोलायचं, याचं खरं कारण काय, तर यांना बाहेर जो त्रास झालेला असतो तो त्रास त्यांनी घरी कॅरी केलेला असतो। बर, असे हे जे काही रागीट असतात, सो कॉल्ड रागीट, घरातल्यांवरती हुशारी करणारे, हे बाहेर मात्र समर्थ काय म्हणतात, बाहेरी दीन बापुडा। म्हणजे खऱ्या अर्थानं जिथे आर्ग्युमेंट करायचं आहे, तुमच्यातला जो असंतोष आहे त्याच्याबद्दल जी खदखद आहे ही जिथे व्यक्त करायची आहे तिथे हे गप्प बसतात आणि जिथे उपयोग नाही त्या घरामधले, कारण ते तुमचं कन्फर्म ऐकून घेणारे असतात, म्हणून मग त्यांच्या समोर जे घरच्यांवरी खाई दाढा, किती अप्रोप्रिएट ऑब्झर्वेशन आहे बघा। आणि समर्थ म्हणतात, ऐसा जो का वेढा आणि मूढा, म्हणजे अशी माणसं वेडी मूर्ख आहेत असं समर्थ सांगतात। याचं खरं कारण असं आहे की आपण जेव्हा दासबोधाचा अभ्यासक म्हणून या ओवीकडे बघतो तेव्हा मी काल म्हटलं तसं की विवेक हा माणसाला कधीतरी करायची गोष्ट असते, नेमकेपणाने संघर्षाच्या ठिकाणी। आणि बऱ्याचदा आपण जेव्हा म्हणतो की माझं अमुक एका माणसाशी पटत नाही, याचं खरं कारण हे असतं की तो आपल्या सोयीचं वागत नाही। असं जिथे आपण नोकरी करत असतो किंवा जिथे आपण व्यवसाय करत असतो त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी काही आपल्या मनासारख्या होत नसतात आणि मग त्यावेळेला जे मनातनं खट्टू व्हायला होतं, काही ठिकाणी आपला बॉस आपला चार लोकात अपमान करतो, मग ती जी आपली खटक धुसफूस असते ही कुठे काढायची, तर तो घरच्यांवरी खाई दाढा। काही वेळा असं होतं की जो काही आपला पगार असतो तो आणि एक्सपेन्सेस हे कुठे मॅच होत नसतं, घरातल्यांच्या डिमांड सुद्धा तशा येत असतात। या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या प्रपंचामध्ये अशाच विविधतेनं प्रत्येकाच्या घरात थोड्या ना फार फरकानी अळा असणारच आहे। आणि म्हणून समर्थ काय म्हणतात की प्रपंच हा मुळीचा नासकाच आहे, पण हौसेनं घेतलेला आहे, मग आता त्याच्यातनं तुम्हाला पार व्हायचं आहे आणि मग ते जो पार व्हायचं असेल तर त्याच्यासाठी राम नाम हा का मंत्र सांगितलाय की त्यांनी मन शांत होतं, चित्त शुद्ध होतं, आपली विचारातली जी उद्विग्नता आहे ती रामनामानी शांत होते आणि मग हे असं वेड्यासारखं वर्तन आपल्याकडनं होत नाही आणि चांगला विवेक आपण करता येतो। आणि म्हणून समर्थ म्हणतात की विवेक पाहणे बरा, त्यावर तो सारा सार विचार खरा, उपासकांशी सूचना उपासना उपासना। आपल्यासारख्यांच्या हातामध्ये ही उपासनेचं एवढं मोठं एक प्रकारे शस्त्र समर्थांनी दिलेलं आहे आणि आपण नेमकं तेवढं सोडून सगळं करतो, म्हणून आपणही मूर्खच आहोत। तेव्हा ह्या ओळीकडे स्वतःचा चेहरा परत परत सांगतो बघा आणि मग स्वतःची प्रगती स्वतः साधून घ्या। उद्या अजून मूर्ख लक्षणांमध्ये समर्थ लक्षणांमध्ये एक अजून वेगळं वळण आपल्या समोर आणणार आहेत की अशीही माणसं आपल्या अवतीभोवती असतात आणि काहींच्या घरातही असतात। तोपर्यंत या ओवीवर चिंतन करा आणि जे ऐकत असतील आणि ज्यांना वाटतंय की आपण असे वागतो, घरच्यांवर दाढा खाणं बंद करा आणि बाहेर दीन बापुडे वागू नका, विवेकानं बॅलन्स पद्धतीने जगायला शिका। जय जय रघुवीर समर्थ।